सजी हैं। इसी रंगमंच में दादा कम से कम 20 से 25 बार अपनी कला को पेश कर चुके हैं। हम कलाकारों में से तकरीबन सभी कलाकारों ने दादा के साथ में मंच से संगीत की महफिलों को पेश किया है। बड़ा नज़दीकी रिश्ता हम कलाकारों का रहा है, उनमें से मंजू साहिबा भी हैं। अगर याद होगा साहिबा आपको, तो दादा हमेशा उनके साथ वाले कलाकारों को, जैसा कि नैयर साहब कहते थे कि मेरे साजिंदे मेरे गहने हैं, मेरे ऑर्नामेंट्स हैं, दादा को वो कोहिनूर हीरा मानते थे नैयर साहब। याद पड़ता है आपको? सर्वप्रथम श्रीपाल जींचं मनपूर्वक अभिनंदन। आणि आजच्या इतक्या पवित्र दिवशी दादांना गुरुवंदना करण्यासाठी त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्याबद्दल सर्व रसिक सर्व वादक कलाकारांतर्फे मी आभार मानते। आपण इतक्या मोठ्या संख्येने दादांना ही स्वरांजली अर्पण करण्याकरता हजर झालात, आपल्याही सगळ्यांचे मनपूर्वक आभार। इथले सगळे वादक कलाकार जे आहेत त्यांनी दादांबरोबर वाजवलेलं आहे। दादांविषयी मी वेगळं काय बोलू, याच स्वरमंचावर दादांबरोबर अनेक वेळा गायची संधी मला मिळाली, माझं भाग्य, खरंच थोर भाग्य। आजही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव इथं आहे, त्यांचं अस्तित्व दरवळत आहे, असं कसं म्हणणार की दादा आपल्यामध्ये नाही आहेत। आणि मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात की बाबूजी त्यांना हिरा मानत होते, बाबूजींनी स्वतः वादक कलाकारांचं पेमेंट जे पूर्वी नीट मिळत नव्हतं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं आणि वादकांना नीट व्यवस्थित पेमेंट मिळावं, रेग्युलर मिळावं ह्याच्याकरता प्रयत्न केले आणि ते दादांच्या आठवणीत कायम होतं। त्यामुळे दादांची भावना बाबूजींविषयी फार वेगळी होती। असं पण याच स्वरमंचावरती त्यांच्याबरोबर काही गीतं सादर केली होती, त्यातलंच एक गीत त्यांना समर्पित करते। यही वो जगह है, यही वो फिजा।
नैयर साहब की इस रचना के बाद में एक ऐसे संगीतकार जोड़ी की ओर हम बढ़ते हैं जिन्हें हमने उनकी संगीत के लिए